अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील 3, आश्वी बुद्रुक येथील 1 आणि जामखेड मधील 4 असे 8 कोरोना बाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा दुसरा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलाय। या 8 जणांवर नगर शहरातील बूथ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते, तर या रुग्णांनी उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांना बूथ हॉस्पिटल मधून आज 19 एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आलाय। दिनांक 19/4/2020 रोजी आज बूथ हॉस्पिटल मधून 8 पेशंट टोटल संगमनेरचे 4 आणि जामखेडचे 4 ज्यांचे 14 दिवसाचा आणि 15 दिवसाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। पेशंट एकदम आता ठणठणीत बरे आहेत, त्यांना आज डिस्चार्ज करत आहेत आणि त्यांना इथून पुढे 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा सल्ला दिलेला आहे। त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण करून ठेवण्यात येणार आहे। आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गेली 6 दिवसांपासून नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत नसल्यामुळे ते दिलासादायक ठरतंय। तर नगरमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा 29 आहे। यामध्ये श्रीरामपूर, कोपरगाव आणि जामखेड येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे जिल्ह्यामध्ये मृत्यू झालाय। यापूर्वी 4 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलाय। तर सध्या 14 जण बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। जिल्हा रुग्णालयानं पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आज सकाळी 10 वाजेपर्यंत 19 व्यक्तींच्या घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत। यामध्ये 16 नवीन रुग्ण असून इतर 3 मध्ये 2 व्यक्तींचे 14 दिवसानंतरचा दुसरा अहवाल तर 1 व्यक्तीचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल आहे। या अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप कुमार मुरंबीकर यांनी सांगितलंय। दीपक कासवा, सी न्यूज मराठी, अहमदनगर।